मोबाईल घ्यायचा विचार करताय? मग चला FP ग्रुप ऑफ मोबाईल पॅलेस मध्ये. आम्ही तुम्हाला देऊ मोबाईल विश्वातील भरपूर व्हरायटीज. सॅमसंग, ऍपल, ओपो, विवो, रेडमी, वन प्लस या सर्व नामवंत ब्रँड्सचे सर्व मोबाईल. तसेच ऍक्सेसरीज मध्ये हेडफोन, पॉवर बँक, नेक बँड, ऑल टाइप ऑफ मोबाईल कवर्स, ब्लूटूथ स्पीकर, ब्लूटूथ हेडसेट आणि चार्जर्स. एवढंच नाही तर टीव्ही मध्ये MI आणि वन प्लस चे सुद्धा सगळे मॉडेल उपलब्ध. मग एक वेळ अवश्य भेट द्या FP ग्रुप ऑफ मोबाईल पॅलेस, अद्ययावत AC शोरूम, मॉडर्न बेकरी, ST स्टँड जवळ दीनानाथ चौक, सांगली. संपर्क 91-75-80-77 आणि 90-28-41-44-17. नमस्कार, मी सुनील लाटेकर आणि आपण पाहत आहात लोक संदेश न्यूज. ओझरडे तालुका वाई येथील सोमनाथ अरविंद कांगडे वय 38 हे सिक्कीम येथील कॉलिंग पॉन येथे बर्फाच्छादित प्रदेशातील उंच टेकडीवर सिग्नल विभागात कार्यरत होते. ते आपले कर्तव्य बजावत असताना दिनांक 8 एप्रिल रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास मोठ्या प्रमाणात झालेल्या बर्फवृष्टी व वादळी वाऱ्याच्या थैमानाने ड्युटीवर असलेले तंबू उद्ध्वस्त झाल्याने 5 सहकाऱ्यांसह उघड्यावर राहिल्याने हिमकणांच्या मारेने बेजार झाल्याने तांगडे हे दगडाप्रमाणे कडक झालेल्या बर्फावर आदळल्याने गंभीर जखमी झाले होते. त्यांना दुसऱ्या दिवशी कॉलिंग पॉन येथील बराकपूरला असलेल्या मिलिटरीच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया केली. त्यानंतर ते कोमात गेले व त्यातून ते बाहेरच न आल्याने दिनांक 16 रोजी सकाळी 7 वाजता काळाने त्यांच्यावर झडप घातली. ते शहीद झाल्याची बातमी ओझरडेसह वाई तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली. दिनांक 17 रोजी सायंकाळी 8:15 शहीद सोमनाथचे पार्थिव ओझरडे गावात दाखल होताच पत्नी श्रीमती रेशमा व त्यांच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केल्याने उपस्थित हजारो भगिनींच्या अश्रूंचे बांध फुटल्याचे दिसून येत होते. त्यांच्या पश्चात पत्नी रेशमा, मुलगी सिद्धी वय 12, मुलगी परी वय 8 व दीर, जाऊ, सासू असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवास 17 ड्यू सिग्नल रेजिमेंटच्या जवानांनी व सातारा, कोल्हापूर व गोवा येथील जवानांनी तांगडे यांच्या घरासमोर त्यांना अखेरची मानवंदना दिली. शहीद जवान ओझरडे गावातील घराघरातील नागरिकांचा आवडता असल्याने आपल्याच घरातील एक सदस्य शहीद झाला अशी भावना ओझरडेकर ग्रामस्थांच्या मनात असल्याने गावातून सजवलेल्या ट्रॉलीतून पार्थिवाच्या अंत्ययात्रेच्या दरम्यान प्रत्येक घराघरातून महिलांसह आबालवृद्धांनी हजारोंच्या संख्येने रस्त्याच्या दुतर्फा पार्थिवावर पुष्पवृष्टी करून तांगडे यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, मिलिटरीचे विविध अधिकाऱ्यांनी व सातारा पोलीस दल यांच्यासह वाईचे प्रांताधिकारी संगीता चौगले, राजापूरकर, तहसीलदार रणजित भोसले, जिल्हा पोलीस प्रमुख दल यांच्या प्रतिनिधींमार्फत पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहण्यात आली. स्मशानभूमीत मिलिटरी तसेच सातारा पोलीस दलामार्फत पुन्हा एकदा बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना अखेरची मानवंदना देण्यात आली. शासकीय इतमामात व शोकाकुल वातावरणात त्यांचे थोरले बंधू जीवन यांनी त्यांच्या पार्थिवाला भडाग्नी दिला. यावेळीही सर्व उपस्थितांना शोक अनावर झाल्याचे दिसून येत होते. ओझरड्यातील तरुणांनी गेले 2 दिवस आपल्या शहीद मित्राला अखेरचा निरोप देण्यासाठी दिवसरात्र कष्ट घेऊन स्मशानभूमीत व घरासमोर रांगोळी आणि फुलांची सजावट तसेच गाव परिसरात श्रद्धांजलीचे फलक लावलेले होते. सोमनाथ गेल्याने ते घर बसले आहे, तो या घराचा आधार होता याची चर्चा उपस्थित जनसमुदायात होत होती. तर एक चांगला खेळाडू गमावल्याची खंत तरुण वर्गामधून होत होती. भुईज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांनी दंगा नियंत्रण पथकासह प्रचंड पोलीस बंदोबस्त चोख ठेवला होता.